कहाँ चल रहा है किशन माँ? किसकी कचौरी? बटले की कचौरी। और हमारी कचौरी? नमस्कार जनता, वेलकम टू श्रुती दीपक वाघ चॅनल। आज वीकेंड आहे आणि वीकेंड मध्ये आम्ही कुठे चाललोय का? मम्मीकडे। तर आम्ही चाललोय मस्त वेगळी काय एकदम जोरदार काहीतरी कार्यक्रम आहे, खूप काहीतरी छान बनवलेलं असणार आहे आमच्यासाठी। कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम नाही आहे, तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर मागच्या ब्लॉग मध्ये आमच्या घरचं पाणी घेऊन चाललो मी ससुराल के काय ते काय डायलॉग होता कि मुलीच्या घराचं पाणी पित नाही असं उलट असतं माझ्या घरच्यांनी असं केलं। हां, तर मग ते करत नाही तर मी करून घेतोय। सो कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, कालच्या ब्लॉग मध्ये अश्लेषा भावसरचा बर्थडे होता। आमची ट्रीट बाकी होती, आमच्या ट्रीटसाठी आज आम्हाला बोललेलं आहे। मस्तपैकी वीकेंड असल्यामुळे थोडस टाइम मस्त काढून आम्हाला येता आलं, नाही तर खतरनाक बिझी असतो। काल माहिती ऑफिस मध्ये इतकं थकावून गेलेलं कालच्या कामामुळे, ते जे टेरेस मध्ये ते काम चालू होतं आणि त्यानंतर ऑफिस फुल डिले आणि मला एक्स्ट्रा रात्रीभर काम करावं लागलं, जास्त 2-4 तास एक्स्ट्रा काम करावं लागले। शिकून घे माझं काम, मला पण हेल्प करत होतो। नाही, मी माझंच करणार आहे, माझं नाही झालेलं आहे काम, तर त्यामुळे मला परत वीकेंडला सुद्धा काम करावं लागणार आहे। स्लो मोशन काय? स्लो तर स्लो। बायको गेली पण जोडीने यायचं असत ना, कपडे टाकले नाही का? मग चालूच होत मशीन तर, चल ना मग घरी गेल्यावर करून घेऊ। हे आपला ब्लॉग लाव, हे आज सॅटर्डेला ब्लॉग टाकलेला आहे। का चल रहा है किशन मा? किसकी कचोरी? बटले की कचोरी। और हमारी कचोरी? बटले के बाद हमारा भी नंबर लगा देना मैडम। अरे यार मम्मी, इन्हें बटला ही नहीं पता। बटला छोटा हाइट वाला, आमच्याकडे छोटा हाइट वाला बटला म्हणतात। सारण बिरण सगळं रेडी आहे, पटापट कचोऱ्या म्हणताय आणि डायरेक्ट तलिंग। तलिंग कशी बनी? लाव 25 रुपये। 25 रुपये की पर हेड? 25 रुपये की कचोरी? हो 25 रुपये। देखो ना कैसी फुली है वो, एकदम भारी। सही है ना? पैसे नहीं लाया पर मैं, देना तो दे देना ऐसे ही। 6 hours later संध्याकाळ होऊन गेलेली आहे। ऍक्च्युली काय झालं माहिती का? आम्ही खूप संध्याकाळ म्हणजे 8 वाजलेले 8 वाजून गेलेले आहे आम्ही ना। ऍक्च्युली सकाळी जसं गेलो होतो तिकडे माझ्या सासूरवाडीला बायकोच्या माहेरी, तर त्याच्यानंतर आहे ना फुल टाइमपास, जसं म्हटलं तसं आमचे टेरेस म्हणजे काम चालू आहे, ते लोक आली होती आणि त्याच्यामध्ये धावपळीमध्ये बऱ्याच गोष्टी असाच टाइम चालला गेला। पण आता संध्याकाळ झाली, संध्याकाळी तू चहा बनवत आहे पण जरा जास्त क्वांटिटी बनवत आहे, थोडाच आहे। अच्छा 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 अच्छा, उकडलं की ते कमी होऊन घट्ट पाहिजे असत ना तुम्हाला। पण तू का बनवतेस एवढा जास्त? तुम्हाला सगळ्या आपण यांच्याकडे गेलो ना, ते आपल्याकडे आलेले आहेत, तर मस्तपैकी टेरेस मध्ये मजा चालू आहे। कुठे चालला? कुठे चालला? नाही, थोडा वेळ बाहेर चला। कोको के लड्डू अलग आहे, कोको के लड्डू नाही, कोको का खाना अभी हो गया, ते झालेलं आहे जेवण। तो त्याला आत्मच द्यायचे रे, घाबरवलं रे, घाबरवलं मग कोणी घाबरवलं बघा रे। थँक्यू।
नेक्स्ट डे. आणि एक छोटासा स्टॉप घेतलेला आहे. गुड मॉर्निंग जनता, वेलकम बॅक टू द चॅनल. आज कालचा आपला वीकेंड आहे ना संपला नव्हता, आणि व्लॉग पण जास्त काही करू शकलो नाही, कारण की ना आम्ही काही जास्त ऍक्टिव्हिटी केली नाही, घरीच होतो. संध्याकाळ झाल्यानंतर बिग बॉस लावला, बिग बॉस नंतर डिनर करून बंद केलेला होता हिशोब. म्हटलं आता बाहेर निघणं जरुरी आहे, कारण की ना वातावरण इतकं छान झालंय, मस्त झालेलं वातावरण. म्हटलं चला इनकॅश करू, थोडंसं बाहेर निघू, तेवढंच गाडीत तेल पाणी टाकून घेऊ आणि मग थोडं राऊंड वीन मारून मग घरी येऊ, कारण की आपली बाकीची कामं संपली नाही अजून, टेरेसचं काम चालूच आहे. आज होपफुली तो कम्प्लीट करेल आणि मग तुम्हाला बघायला मिळेल. लेट सी, आता थोड्या वेळ बायकोचीच वाट बघून घेतो. बायको 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 इन लगेच आता एक स्टॉप घेऊन. बायकोचा स्टॉप झालेला आहे. वेलकम वेलकम, चला निघायचा. म्हणजे ना एखादी गोष्ट, आपलं घर इथं असतो राईट. अरे हा, आपण इकडे प्लॉट बघायला गेलो ते समोर आपली रोहना बिल असे दिसते बघ, छान बंगलो असे नाही बघ ना इथून. थांब, गाडी थांबवतो बघ. आता इकडून हे प्लॉटिंग दिसतंय आणि तिकडे आपली, अरे अरे तुम्ही चुकीच्या जागेवर केलं. रिवर्स रिवर्स अरे आहे बघ. तिकडून आपली सोसायटी दिसते, ही सोसायटी आहे आणि हे ऑफिस आहे आणि इथे सगळे बंगलोज आहेत. सध्या दिसत नाही, तुम्ही चुकीच्या जागेवर गाडी उभी केली. दाखवून दिलेलं स्टार्टिंगला, तेच बंगले होते. तिथं घर करणार होतो, तिथं बसून आपण स्वप्न बघितलं की चला आपण तिकडे बनवलं तर आपलं घर एकदम भारी झालेलं. पण आता घरावरूनच मी सांगतोय की ना कधी कधी ना नशीब म्हणा किंवा लक म्हणा किंवा बॅड लक म्हणा, हे तिघं ना असे असे एकत्र जुळून येतात ना. सकाळी सकाळी आपलं, मी जसं म्हटलं तुम्हाला टेरेसचं काम करायचं होतं, आपल्याला संपवायचं होतं, तर त्याला मी कॉल करून झाला तो सकाळी आणि होप करत होतो की तो येऊन जाईल आणि काम होऊन जाईल पटकन. पण ऍज युजुअल ते येत नाही लवकर. आणि मी म्हटलं त्याला पेट्रोल भरायला जाऊ, निघालो जस्ट. आता थोडासा रस्ता अर्धा रस्ता पार केला आणि त्याचा फोन आला. फोन काय, तो आलेला आहे आता घराच्या इथं आलेला आहे, तर परत घरी जावं लागतंय. सो चांगली सुद्धा गोष्ट आहे, इथून शॉर्टकट पण असेल. कसं काय काढायचं का? नाही चला आता, नको. 10 मिनिटं अजून अडकून जाऊ आपण, किंवा 5 मिनिटात पोहोचू शकतो. पण काही नाही, आपण पटकन अर्धा तासातून कल्टी मारू. तो पेट्रोल पेट्रोल भरत नाही, मी निघतो आता पटकन. आणि टेरेसची काम चांगली आज संपली तर भारी होते. पहिली बस ऍक्सिडेंट झालेला, पुणे का फर्स्ट ऍक्सिडेंट. चलो मिळते हे घर पे न्यू चेंजेस के साथ. आलेले ते खालीच बघितले ना आपण त्यांना. चला आम्ही पटकन आलो त्यासाठी. आ जाओ